हॅलो हॅलो लोणावळा संघाची प्रथम फलंदाजी चालू. पहिला चेंडू, सुंदर टॅप केलेला चेंडू, पहिल्या चेंडूवरती येते. चार धावा, चार धाव्याने लोणावळा संघाचं खातं उघडतंय. पहिल्या चेंडूवरती येते चार धावा, चांगली फलंदाजी होते. लांबून आलेला संघ चांगली फलंदाजी करतोय. आल्या आल्या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा काहीसा फटका होता, परंतु एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दैवली संघाकडून. कमबॅक करतोय आता गोलंदाज. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा टॅप पद्धतीचा चेंडू. धावा मिळतायत त्यात दोन, धाव संख्या होते ती सात. चांगली फलंदाजी होते लोणावळा संघाकडून. दूरवरून आलेला संघ पण तेवढा चांगल्या उत्तम दर्जाची फलंदाजी दाखवतोय. पुन्हा एकदा चांगला कार्पेट लेवलचा चेंडू. त्या चेंडूवरती मात्र धावा मिळतायत त्यात दोन. टोटल धावसंख्या होते ती नऊ, बिनबाद नऊ. पहिल्या षटकात चांगली आणामारी केली असं म्हणावं लागेल लोणावळा संघाकडून. पुढचा चेंडू, चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर लोणावळा संघाची धावसंख्या होती ती बारा, बिनबाद बारा. चांगली फलंदाजी चालू आहे लोणावळा संघाकडून. हॅलो 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 धावसंख्या झाली ती 19. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि इथे मात्र छेंड होतोय आउट ऑफ द पार्क. चार धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या झाली ती 23 आणि विजयासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता असेल ती ओमकार दैवली संघाला. सुशांत जोशी आपण स्टेजवरून सिद्धांत गवळी यांना भेटायचे. तर रिएंट्रीसाठी येथे रिएंट्रीसाठी जागा शिल्लक आहेत. कुणाला रिएंट्री हवी असेल तर स्टेजच्या डाव्या बाजूला यायचे. हॅलो हॅलो ना
काय नाही आपलीच सगळी. आणि इथे मात्र दोन धावा येत आहेत. धावा झाले ते चार. हॅलो धाव संख्या झाली ती सहा. तर रिएंट्री अवेलेबल आहे. कोणत्या संघाला रिएंट्री हवी असेल तर स्टेजशी संपर्क साधायचा. सहा चेंडू आणि विजयासाठी 14 धाव संख्येची आवश्यकता असेल ती ओंकार दैवली संघाला. पाच चेंडू विजयासाठी 14 धावा संख्येची आवश्यकता. आणि इथे मात्र दोनच धावा येत आहेत. दोन चेंडू आणि 10 संख्येची आवश्यकता. एक चेंडूचा खेळ बाकी असेल.